आघाडी म्हणून करतोय, पण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानी आमदाराने खासदाराने स्वतंत्र आंदोलन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासारखं राज्य जे सतत देशाला देत आलं, देशाचं पोट भरत आलं, त्या महाराष्ट्रावर आज 8 लाख कोटीचं कर्ज आहे. आपण काल पाहिला असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का. ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल, आणि नक्कीच जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय म्हटलं होतं, 7 मुख्यमंत्री महायुतीमध्ये आहेत म्हणजे इच्छुकांचं, शिंदेच्या गटातून अशी टीका करण्यात आली आहे, महायुतीकडे जर 7 असले तर महाविकासकडे 77 आहे. आम्ही असे कोणी लोंबडे शेंबडे जे पैशाच्या जोरावरती गोष्टी करतात त्यांच्यावरती बोलण्याला काय आम्हाला काय बांधील नाही आहे. मला जे म्हणायचं ते मी म्हटलं, उगाच कुठल्याही लोंबड्या शेंबड्यांना उत्तर मी देणारा माणूस नाही, आणि तुम्ही असे प्रश्न विचारू नका. या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत्या काय चाललं आहे, 2 मुख्यमंत्री बरं का, 1 फुल 2 डाऊटफुल बरं का, यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो आका महाराष्ट्र बघतो. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे ह्यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का, कर्तबगारी आहे का, अनुभव आहे का, अजिबात नाही. दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या बरं का, महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो, आणि त्या पद्धतीने हे काम करत आहेत. दुसरं काय, अजित पवार यांच्या मदतीची गरज भाजपला आहे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी संघाला विनवणी केली की अजितदादांच्यावर टीका करू नका. चांगली गोष्ट आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. 70,000 कोटीचा घोटाळ्याची मदत जर त्यांना होणार असेल किंवा त्यांच्याबरोबरची त्यांचे इतर सहकारी आहेत ज्यांनी मिरचीचा व्यापार केला, ज्यांनी बँकांसंदर्भात घोटाळ्या केल्याचं संघाचेच आरोप आहेत, अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघ परिवाराला माझं कोपरापासून दंडवत आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे कारण गिरीश महाजन आणि अजित पवार ज्याचा तुम्ही उल्लेख केला, 7 योजनांसाठी 1 लाख कोटींचा खर्च येतोय, तर निधीला पैसा कुठं आणू असं अजितदादा म्हणते. जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे. याचाच अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे, आणि इतर राज्यांवरती म्हणजे विशेषतः आंध्र प्रदेश आणि बिहारला धोधो पैसा देत असताना कंगाल झाले केलेल्या महाराष्ट्राला, कंगाल केलाय कंगाल झाला नाही महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेलं आहे, पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही. मनोज जरांच्या विरोधात वॉरंट जारी झाले, ठीक आहे, हा कायदेशीर प्रश्न आहे, उत्तर द्यायला त्यांचे लोक समर्थ आहे. चांगली गोष्ट. सर आणखी एक प्रश्न आहे, सीमा प्रश्नासंदर्भात जानेवारीमध्ये सुनावणी झालेली आहे, त्यानंतर आजपर्यंत सुनावणी झाली, महाराष्ट्र राज्य सरकारचे वकील सुप्रीम कोर्टात हजरच राहत नाहीत, मेन्शन करायचा प्रयत्नच करत नाहीत असा आरोप सीमावासियांचा आहे. हे खरं आहे, सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्याने मध्यंतरी अशी बोंब ठोकली होती की मी सीमा भागातल्या लढ्यातला एक सैनिक आहे, अशी त्यांनी एक बोंब ठोकली होती. हे लोक बोंब ठोकण्यात फार पटाईत आहेत. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही सीमा भागात जाऊन संघर्ष केला आहे आमच्याबरोबर, लढा दिलेला आहे, त्याचा एखादा पुरावा असेल तर ते आमच्याकडे, त्या 49 जणांची यादी आहे ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला, ज्यांनी संघर्ष केला अगदी छगन भुजबळांसह. जर तुम्ही खरोखर सीमा भागाच्या संदर्भात आस्था असेल तर आज मुख्यमंत्री आहात, तुमचा वकील का हजर राहत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळामध्ये
एकनाथ शिंदे हे मंत्री असताना त्यांच्यावर सीमा भागाची विशेष जबाबदारी होती, बरं का? त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर पण ती जबाबदारी होती, पण एकनाथ शिंदे सीमा भागाचे विशेष मंत्री असताना सुद्धा ते एकदाही सीमा भागात गेले नाहीत. का? सुरक्षेच्या कारणाच, बरं का? हे जे म्हणतात ना छाती पुढे काढून, आम्ही ह्या लढाया लढलो, आम्ही त्या लढाया लढलो, आम्ही मराठी माणसासाठी ह्या लढाया केल्या, सीमा प्रश्नाच्या केल्या, पण सीमा भागात एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही गेलो, आम्हाला अटक केली, माझ्याला खटले सुरू आहे सीमा भागामध्ये अजून, आताही मला एक परवा वॉरंट आलं, आम्हाला अटका झाल्या तिथे, आम्ही गेलो, आम्ही जातो, पण सुरक्षेच्या कारणास्तव जे मुख्यमंत्री बेळगावात गेले नाहीत त्यांच्याकडून सीमा भागातल्या जनतेचे प्रश्न सुटतील हे आपण विचारही करू शकतो. सर, तुम्ही म्हणता की बिहार आणि यांच्यामुळे सरकार वाचलं आणि म्हणून त्यांना झुकतं माप दिलं गेलं, मग तसं सरकार स्थापन करण्यात महाराष्ट्राचा पण वाटा आहे. हो, पण महाराष्ट्र हा लाचार बनवून टाकला ना, तुमच्या पाठिंब्याची त्यांना गरज नाही ना. तुमचे तुम्ही निवडून आणलेले 7 लोंबडे आणि शेंबडे हे बसलेत त्यांना पाठिंबा द्यायला, ते काय करणार? तुमचा कणा, तुमचा पाठीचा कणाच त्यांनी काढून घेतलेला आहे. हो, पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे त्यांच्या पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करतात. सर, सर्वोच्च न्यायालयाने काल नीट या पूर्ण परीक्षेला घेऊन वर्डिक्ट दिलंय, नो री टेस्ट म्हणून सांगितलं आहे. याला धर्मेंद्र प्रधान हे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते सांगतात सत्यमेव जयते, हे सत्यमेव अजिबात जयते नाही, न्यायालयाच्या भिंतीवर सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे तो काढावा लागेल, एवढंच मी सांगतो. न्यायमूर्तींच्या पाठीमागे सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे ना, तो काढावा लागेल हे सातत्याने आम्ही सांगतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं घटनाबाह्य सरकार चालवण्यात येत आहे न्यायालयाच्या पाठिंब्यानं, मी स्पष्ट म्हणतो, हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. जर घोटाळा झालाच नाही, पेपर फुटलेच नाहीत, मग इतक्या लोकांना CBI ने अटक का केली आहे पेपर फोडणाऱ्यांना? हा साधा प्रश्न आहे. आतापर्यंत 27 लोकांना अटक केलेली आहे. महाराष्ट्रातले काही लोक आहेत, गुजरातले काही मधले लोक आहेत, मग त्यांना अटक का केली, विशेष पथक का नेमलं आणि अटक का केली, याचं उत्तर न्यायालय देऊ शकेल का? चलो, थँक यू व्हेरी मच. हा चलो, बोलिये बोलिये. ये कुर्सी टिकाव बजट है, सबको मालूम है, ये मैं नहीं बोल रहा हूँ. लोकसभा चुनाव के जो नतीजे आए हैं ये लोकसभा चुनाव के नतीजे से पीड़ित बजट है, ये पीड़ित बजट है. एक जमाने में गुजरात के व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी को अपना व्यापार बचाने के लिए बहुत बड़ी रकम एक फिरौती देते थे ईस्ट इंडिया कंपनी को. मुझे लगता है वही व्यापारी मंडल ने देश की तिजोरी से बिहार के नीतीश कुमार जी और आंध्र प्रदेश के चंद्रा बाबू ये दोनों को अपनी सत्ता बचाने के लिए फिरौती दी है. अब ईस्ट इंडिया कंपनी के जगह ये गुजरात के व्यापार मंडल आया है और ये ईस्ट इंडिया कंपनी अपनी सत्ता, अपना व्यापार बचाने के लिए, अपना बिजनेस बचाने के लिए बड़ी रकम सरकार के तिजोरी से दे रहे. मैं उसे बजट नहीं मानता. सर, दो प्रमुख से स्टेट्स हैं, उनके नाम लिए गए बजट के द्वारा, उन्हें अलॉट किया गया, पर महाराष्ट्र को या दूसरे जो राज्य हैं, देखिए जहाँ जहाँ अभी उत्तर प्रदेश में BJP हार गई, UP को भी कुछ नहीं मिला है भाई. लास्ट बजट में, पूरे बजट में अयोध्या और राम 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 हो रहा था, पूरे बजट में राम मंदिर, अयोध्या. अब अयोध्या और राम का जिगर तक नहीं. देखो, 27 जुलाई को नीति आयोग की जो मीटिंग है उसमें जो इंडी ब्लॉक के रूल्ड पार्टी है उसके CM क्या वो बॉयकॉट करेंगे? क्योंकि मैंने हम कल इंडिया के मीटिंग में इस प्रकार का प्रस्ताव आया है, खास करके तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन जी की तरफ से प्रस्ताव आया है. जिस तरह से तमिलनाडु के ऊपर अन्याय हुआ है, तो स्टालिन जी इस मीटिंग को उपस्थित नहीं रहेंगे. तो यहाँ एक प्रस्ताव आया है कि
इंडिया ग्रुप के सभी मुख्यमंत्रियों ने निर्णय लेना चाहिए। नीट के वर्डिक्ट पे आप किस तरह से रिएक्ट करते हैं? धर्मेंद्र प्रधान कहते हैं राहुल गांधी इनको माफी मांगनी चाहिए। क्यों माफी मांगनी चाहिए? अरे भाई ये क्या सत्य में जयते बोलेंगे, सत्य से उनसे क्या नाता है? न्यायालय के दीवार पर जो सत्यमेव जयते की जो एक तस्वीर लगी होती है ना, उतार दो। जिस प्रकार के निर्णय आजकल आ रहे हैं वो निर्णय सत्यमेव जयते से मेल नहीं खाते। जैसे महाराष्ट्र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार चल रही है और न्यायालय, सर्वोच्च न्यायालय